नमस्कार गावरान धडकामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झटपट खीर बघणार आहोत, इन्स्टंट खीर. तर हे आपले पोहे, जाड पोहे जे आपण रेग्युलर पोहे करतो ते पोहे घेतलेले आहेत आपण एक वाटी. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू घेतले, बदाम घेतलाय, वेलची पावडर आणि जायफळ पावडर. आपण आता पहिले ड्रायफ्रुट्स चांगल्या तुपामध्ये तळून घेऊ आणि मग पोहे तळून घेऊ. आता खिरीसाठी दूध गरम करणार आहोत. 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे आपण. याच्यामध्ये काहीच टाकणार नाही, म्हणजे दूध पावडर टाकणार नाही, काही नाही, फक्त साखर आणि दूध असणार आहे आपलं. आपण आता खीर करून घेऊ. आता तुपामध्ये ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घेऊ. तुपामध्ये आपले पोहे चांगले लाल भाजून घेऊ. जाळायचे नाही, फक्त लाल भाजायचे. ड्रायफ्रुट्सही भाजून झालेले. आपण आता ह्याच कढईमध्ये आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत पोहे काढल्यानंतर. आपण आता 1/2 लिटर दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी येईल. आता उकळी आली की साखर टाकून सर्व सामान आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. दुधाला आपल्या उकळी आलेली. आपण आता याच्यामध्ये आपले पोहे टाकणार आहोत. भाजलेले पोहे टाकलेले आहेत आपण याच्यामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं. ही खीर मनानेच घट्ट होते, याला काही टाकायची गरज पडत नाही. याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रुट्स आणि पावडर केलेला टाकून देऊ. आणि यात आपण चवीनुसार साखर टाकणार आहोत. जितकी आपल्याला गोड हवी तितकी साखर टाकणार आहोत चवीनुसार. आता याच्यामध्ये साखर टाकणार आहोत चवीनुसार. तुम्हाला कितपत गोड हवी आहे तशी साखर टाकायची आहे. मला जास्त गोड लागत नाही म्हणून मी थोडी टाकलेली. 3 ते 4 चमचे साखर टाकलेली पोहे खायची, जास्त नाही टाकलेली. आता आपण ही थोडीशी उकळून देऊ आणि मग बंद करून घेऊ. तयार आहे आपली पोह्याची इन्स्टंट खीर.